Yeah.
Thank you.
ध्रुवचंद्रमौली मणिन्द्रमाता भूरीधराणी कारुण्य सिंधो भवदुत्तमहारी सुदलीर शंभो मदकोटधारी पार्वती पते हर हर महादेव भगवान श्री लक्ष्मी पति नाथ महाराज की जय सब संतन की जय 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 भगवान श्री वेड़ा है अभिम शक्ति भगवती श्री जगदम्बा माता भगवान श्री बल्लीनाथ अत्यंत पवित्र अधिष्ठानाच्या मंदिरामध्ये म्हणलेले आहे। अशा या ठिकाणी कीर्तनाच्या निमित्ताने अध्यात्म चिंतनाकरता उपस्थित असलेले सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांच्या हृदयस्थ मनापासून नमस्कार। भगवंताची कृपा आपल्यावरती भावी असते त्यांना मनापासून वाटतं आणि त्याकरता भगवंत जे सांगेल शास्त्र जे सांगेल ते ऐकायला जे लोक तयार आहेत अशा धार्मिक सज्जनांच्या धर्मनिष्ठेला स्वतंत्र नमस्कार। अधिकारी साधक श्रेष्ठ असे कला उपासक वैदिक यात्री कीर्तनकार पंचनकार समाजातले अनेक मान्यवर या ठिकाणी बसले सर्वांबद्दल आदरभाव व्यक्त करतो आणि निरूपणाला सुरुवात करतो। आमच्या पूर्वजांनी ऋषी मुनींच्या संतांच्या वचनाचा आधार घेऊन प्रपंच करा असा आपल्याला आग्रह धरला। त्यामध्ये त्यांचा काही अनुभव होता। आमच्या पूर्वजांना आमची काळजी आहे म्हणून त्यांनी अशा परंपरा सुरू केल्या। मठ असतील मंदिर असतील उत्सव महोत्सव असतील अगदी सकाळच्या पूजेपासून रात्रीच्या कीर्तनापर्यंत भोवट्यापर्यंत आपल्याला लावून दिलेली एक शिस्त असेल त्यामध्ये आपल्या सध्या विकासाचा विचार आमच्या पूर्वजांनी केला। त्यातलं एक कीर्तन या कीर्तनात संतांचा एखादा अभंग घ्यावा आणि त्या अभंगाचं चिंतन त्या कीर्तनकारांनी लोकांसमोर मांडावं आणि या अभंगाप्रमाणे कोण मागला किंवा कोण मागला नाही या दोन कारणांनी आपल्या जीवनात काय असावा आणि नसावा हे आपण ठरवावं अशी परंपरा त्यांच्या कीर्तनात आपण कालपासून एक अभंग निरूपणाला घेतला जो नामदेव महाराजांचा भगवंताकडे काही मागणं मागणं असं एक तुमचं आमचं मागणं आणि देवाकडं भगवंताकडं संतांचं मागणं याच्यामध्ये निश्चित अंतर्धारकरण अंतःकरणाच्या पातळीचा विकास जेवढा होतो तेवढी परिपक्वता वाढते। लहान मुलासमोर आपण दोन चॉकलेट धरा आणि शंभराची नोट धरा तो काय घेतो मंत्र्याच्या मुलाबद्दल बोलत नाही पण विकास व्हायला लागल्यानंतर लक्षात येतं की या 100 रुपयामध्ये 100 चॉकलेट येतील 2 रुपये येतील तर 50 चॉकलेट येतील। म्हणून समस्या कुठं आहे तर अंतःकरणाच्या विकसनशील पातळीचा विचार करत करत एक वेळ असा यावा की संतांचं चिंतन आणि आपलं चिंतन एकरूप व्हावं आणि एकरूपता एकदा साधली की आपला प्रपंचही धन्य होतो आणि परमार्थही धन्य होतो। भगवंत म्हणाले वर ही वराय असं पाहिजे समज देवाकडे मागणं मागायला सुद्धा काही समज असावी लागते आणि म्हणून नामदेवांचा अभंग हा आपण कालपासून निर्माणाला घेतला त्याची प्रस्तावना आपल्या समोर काल गेली की जीवनामध्ये हवं तेव्हा जरी मिळालं तरी मनुष्य तृप्त नाहीये हा इतिहास आहे वर्तमान आहे आणि भविष्य आहे। म्हणून मनुष्याच्या जन्माची सार्थकता जाणं होते ती गोष्ट मागून घ्या म्हणजे पर्यायानं प्रपंचही चांगला होतो आणि परमार्थ तो उत्तम होतोच।
मुख्य प्रयोजनात जसं गौण प्रयोजन असतं, पाच रुपये तसा एक रुपये अनुसूचित असतो, तसं भगवान श्री लक्ष्मी पतिनाथाची कृपा आपल्यावरती झाली की आपला प्रपंच काय अवघड राहणार आहे. अंतकाळी पैसा संकटाचे वेळी हरिपया सांभाळी अंतर्बाह्य ज्ञानराज म्हणाले. वरवर विचार न करता सखोल उडी मारून आपण संतांच्या भजनामध्ये जे ऐकणारे मोती आहे या अत्यंत मौल्यवान विचारूप मोत्यांचा शोध लावावा. कवी महाराज म्हणाले त्याकरता खोल उडी मारावी लागते. काठावर बसून मोती मिळत नसतात. नामदेव महाराज आपल्याकरता जे मागणं मागताय त्यांचं कल्याण झालंय हो. पाचव्या वर्षी भगवान पांडुरंग त्याच्या हातचं जेवायला येतो. आता पाचावर एक शून्य द्या आणि हात मागल्यावर आपला मुलगा तरी वेळ येतो का बघा. एवढा अधिकार नामदेव कीर्तन करतात. जनाबाईंचे अभंग आहे की नामदेव कीर्तन करी पुढे वा नाचे पांडुरंग जमी म्हणे नामदेवा बोला अभंग. एवढा त्यांचा अधिकार आहे. त्यांचं कल्याण झाले हे जे मागणं आहे ते तुमच्या माझ्याकरता मागताय की मनुष्य जन्माचे करावे सार्थक ऐसा ते विवेक पांडुरंगा. पुष्कळांच्या जवळ माणसाचा देह असतो पण त्यातली माणूस किती जवळ लोकांनी असते. पुष्कळांच्या जवळ माणसाचा देह आहे माणुसकी पण आहे पण मनुष्याचा देह कसा करावा याचा विवेक किती जवळ लोकांच्या जवळ आहे. आणि दिवसेंदिवस आपण इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा प्रिंट मीडिया एकूण सोशल मीडियाचा विचार करता माणसाचं माणूस पण घसरत चाललंय असं आपल्या लक्षात येतं. बातम्या वाचल्या की मध्यंतरी इंग्लंडमध्ये एका मॅगझिनचा फर्स्ट नंबर आला. मॅगझिनच्या फ्रंट पेजच्या मुखपृष्ठाचा पहिला नंबर आला. काय होतं ते चित्र काळजी बोलत आहे का. एक वेस्ट इंडिज किंवा दक्षिण आफ्रिकेतले ते लोक असतात ना निग्रो म्हणतो आपण हा चॅना म्हणतात त्याचा तो आपणास असतो वाटतो. ते आदिवासी तिथले ते आपलं एक लहान बाळ ज्याला आई वडील नाही आहेत असं जंगलामध्ये पडलेलं मुडबूत झाल्यासारखं आणि प्राण आता जाणार आहेत त्याचे आणि एक वल्चर तिथे एक गिधाड तिथे त्याला टोची मारायला असं उभं आहे आणि त्याचा फोटो एका फोटोग्राफरने काढला. इतका अप्रतिम फोटो आला त्याचा त्या वर्षात पूर्ण जगात पहिलं नाव आलं म्हणून तो मॅगझिननी छापला आणि त्या मॅगझिननी हजारो करोड रुपये त्या फोटोग्राफरला मिळाले. म्हणून त्या फोटोग्राफरनं आपण काढलेल्या फोटोच एक एक्झिबिशन एक प्रदर्शन भरवलं त्यामध्ये हा फोटो. आता लहान लहान मुलं आणि फोटो काढतात किती छान फोटोग्राफर. आता फोटोग्राफरचं नशीब कधी उजळेल सांगता येत नाही. एखादा मनुष्य पावसात भिजतो नंतर तो घामानं भिजवतो लोकांना. एक लहान मुलगा असा फिरत होता आणि त्या नेमका फोटोग्राफर त्याच्या मागे तो लहान मुलगा म्हणला तो म्हणाला फोटोग्राफर अरे हा फोटो मी काढलाय. या लहान मुलानं विचारलं तुम्ही हा फोटो काढला या मुलाचं पुढं काय झालं. लहान मुलं फार मुलांचा विचार करतात. तुम्ही आम्ही इथं उठिंचा विचार करायला शिकलो ना की असंच चालायचं पक्के होतो पण लहान मुलं मुळातून विचार करतो. म्हणून लहान मुलाला कथा कीर्तनाला न्यायचं म्हणजे त्यांची बेसिक फंडामेंट जे आहेत ना ती पक्की होतात. या मुलानं प्रश्न विचारला तुम्ही हा फोटो काढला हा फोटोचा जगात पहिला नंबर आला म्हणून मॅगझिनने हा छापला
एक गिधाडे भलचरते त्या छोट्या बाळाला खायला टपलेला आहे आणि तुम्ही फोटो काढता, पुढे त्या बाळाचं काय झालं? तुम्ही त्या भलचरला त्या गिधाडाला हाकलं आणि ते बाळ योग्य ठिकाणी हॉस्पिटल मध्ये नेऊन ऍडमिट केलं, त्या काय केलं? म्हण आय डोंट नो, आय डोंट नो, मी तिथून निघून आलो. त्या मुलाची कॉमेंट आहे मनुष्याची भौतिक प्रगती भरपूर होत चालली आहे, पण संतांच्या शास्त्रांच्या विचारांकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम आधी एक रुजूता आहे, मार्गवत आहे, एकमेकाबद्दल आदर जो आहे तो दिवसेंदिवस कमी होत चालला आणि त्याचा परिणाम इतरांवर नाही, तो आपल्यावरच होणार आहे. नामा म्हणे तो आत्मा सर्वांमुखी ऐसी ते मती पांडुरंगा असं म्हणत असताना नामदेव महाराज सगळ्यात मोठी परिपक्वता मानतात. मनुष्याच्या जीवनातली सर्वात महान परिपक्वता कुठली असेल तर हे विश्वची माझे घर असं मला वाटतं. जे जे भेटे भूत देते मानिते भगवंत हा जी भक्तियोग निश्चित जाणार. लक्ष्मीपतीनाथ मूर्तीमध्ये आहेत पण वेदांच्या आज्ञेने त्याला माझी सेवा घ्यायला त्यात यावं लागले, वेदांचं देवालाही ऐकावं लागले. आणि अत्यंत श्रेष्ठ अशा ब्रह्मवृद्धांनी तेव्हा वर्षानुवर्ष त्याची सेवा केली आणि त्याला यात बोलावलंय. सगळ्या प्रकारे मूर्तींची प्रतिष्ठापना देत असताना शास्त्र पाडण्याचा आपण प्रयत्न केला की अगदी भगवंत त्यामध्ये आलेला आहेच आहे, पण तो नाही अशी जागा कुठे तो तुमच्या माझ्यात नाही का? माणूस परमार्थ करताना सुद्धा विचार जे करतो ना ते सुद्धा आपल्या सोयीचे करतो. एखाद्या माताला जिला विचार भगवंत कुठे आहे, ती म्हणते यांच्यात आहे, त्यांच्यात आहे, याच्यात आहे, त्याच्यात माझी सुनवाई सोडून सगळ्यांच्यात आहे. नामा म्हणे दिसो आत्मा सर्वांमुखी असं म्हणत असताना भगवान श्री लक्ष्मीपतीनाथांची कृपा द्यायला आपल्या करता बसले ती सर्वश्रेष्ठ कृपा कुठली आहे तर या अभंगातल्या शेवटच्या चरणाची. भगवंताची तो सेवा करावीच, त्याकरता आपण जन्माला आलोय, तुला धर्म कुणाच्या पाळावेतच. पण एक वेळ अशी आली मी भगवान लक्ष्मीपतीनाथांचं स्मरण सोडून एकही कर्म करू नये. मी साधा चहा जर दिला माझ्या घरी कुणी आलेला आलेला तरी असा विचार करावा या रूपाने भगवंत माझ्या पाहिजे माझ्या समोर परीक्षा घ्यावा. अरे कुत्र्याचं पिंडू उचलताना सुद्धा किंवा एखादं महाराजचं लेकरू उचलताना सुद्धा नाथ महाराज विचार करतात माझा पांडुरंग या रूपाने माझी परीक्षा बघतोय, माझी सोळ्या वळ्यावर जास्त निष्ठा आहे का भगवंत सर्वत्र बघतो याच्यावर जास्त निष्ठा आहे. नाथ महाराजांना निवडणुकीला उभारायचं म्हणून त्यांनी नाही ते महाराज पिलो उचललं महाराज पाळ उचललं लगेच आपलं स्टेटस असं काही असं नाही उचललं. नाथांचा सर्वभूती समभाव नाही लक्षात घ्याल, नाथांचा सर्वभूती भगवत भाव आहे. ही जेव्हा परिपक्वता येते त्यावेळेला मनुष्याच्या जीवनाची इतकी कर्तव्यता होते. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ तुकोबा. वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभा भगवान म्हणाले अरे मनुष्याना सहस्रेशु कश्चित यतति सिद्धये यत्नामपि सिद्धानां कश्चिन्नां वेति तत्त्वतः. पण वासुदेव सर्वमिती समहात्मा सदुर्लभा आणि इथपर्यंत आपल्याला जायचंय या जन्मांतर मध्ये 10 जन्मांतर काविना अगदी पक्क करून ठेवा. सांगणाऱ्या सगळं सगळ्यांनी पक्क करून ठेवा. मग कुठल्या तरी जन्मी जमलं तर त्याच जन्मी एक येणे शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येत धारेची आपले जमलं तर ह्याच जन्मी नाही जमलं तर जेव्हा जमेल तेव्हा लवकरात लवकर आपल्याला इथपर्यंत जायचंय की नामा म्हणे सो आत्मा सर्वाभूती ऐसी देई मते पांडुरंगा. भगवंता मी माझे कर्तव्य करीत असताना प्रपंचात मला यश दे, माझ्या मुलाबाळांचं कल्याण कर, माझं स्वतःचं आरोग्य नीट असू दे. विद्या आहे, प्रतिष्ठा आहे,
सगळे आपण सुबत्ता हे समजून घे, हे सगळं मला उपदेश दे. पण देवा नामदेव महाराज त्या अर्थी म्हणतायत की तुम्हाला सर्वत्र दिसावास, त्या अर्थी माझ्यापेक्षा नामदेव महाराजांना जास्त कळत असावा असं मला वाटतंय. आणि वाटतंय का बघा, काही लोकांना नाथांपेक्षा नामदेवांपेक्षा जास्त कळत असत असं जर काही बोलायचं कारण नाही. पण माझ्यापेक्षा निश्चित ज्ञानांना भगवानांना जास्त कळत असे ज्याची निश्चित श्रद्धा आहे त्यांना अगदी पक्क करावं. भगवंता एकदा मला ही क्षमता दे आणि ती अंतःकरणाची विकास पातळी तू हळूहळू क्रमाक्रमानं वाढवत वाढवत नाही, त्याकरता योग्य ती कर्म योग्य ती अनुष्ठानं योग्य ती उपासना माझ्याकडून करून घे, पण माझ्या जन्माचं सार्थक कर असा आग्रह नामदेव महाराज करतात. मनुष्य जन्माचे करावे सार्थक ऐसा दे विवेक पांडुरंगा. मी माणसासारखा वागलं पाहिजे असा अखंड विवेक माझा जागा ठेव. कालच बोललोय आपण विवेक या शब्दामध्ये मूळ धातू आहे निच. इंग्रजांनी हा शब्द जसा तसा इंग्रजीत घेतला निच वे आय गो. मंत्र आहे बघा रामायण नाव मंत्र समजव आई चामुंडाई निच्चे म्हणजे मी तिन्ही विद्याक्षर म्हणतोय वाघबीज मायाबीज आणि कामबीज ही तिन्ही विद्याक्षर मी म्हणतोय हे चामुंडे हे जगदंबे मी कसा मागू मला योग्य ती प्रेरणा तू दे. चामुंडाई निच्चे म्हणजे मी कसा मागू ती योग्य ती प्रेरणा ते भोकाला पुरवतो. प्रेरणा योग्य नाही झाली ना ती माणूस सुधरत जातो. बाकीच्या मोठ्या प्रेरणा सोडा पक्षविषयी एकत्र जाऊया. तुमच्या माझ्या जीवनात सुद्धा आपण प्रवास करत असतो आणि दोन लाख आल्यानंतर आपण नको त्या रो मध्ये गाडी आणून उभी करतो. जेजरच्या गाड्या जायला लागले वाटतं मी आपण मागे गेलेच नाही होतच नाही असं. म्हणून जामुंडाई विषय याचा अर्थ माझा विवेक करा या रूममध्ये का या रूममध्ये कुठल्या नाही तुम्हाला नाही या छोट्या छोट्या प्रेरणा सुद्धा भगवंता तुम्हाला दे आणि त्या आयुष्यामध्ये आता एक प्रसंग नाहीये. साधारणतः प्रत्येकाला असं म्हणजे लग्नात अगदी विवेक आमचा कुठे गेला होता म्हणून विनोदाचा भाग सोडून द्या. म्हणण्याचा भाव असा की समस्या इथे आहे की मला योग्य त्या प्रेरणा होत नाही आणि साधारणतः प्रत्येक मनुष्य स्वतःला झालेल्या प्रेरणाबद्दल नंतर तक्रार करत असतो मला काय माहिती असं होणार आहे पुढे. आणि एखादा मनुष्य मात्र आयुष्यात योग्य त्या प्रेरणा तो जातो बाहेर छत्री घेऊन पाऊस येतो आणि छत्री विसरलो की पाऊस येतो छत्री केली की जेवण वेळ नुसतं होऊ शकतो सार्थक होतच नाही. मनुष्य जन्माचे करावे सार्थक जाऊ द्या छत्री आणण्याचे सार्थक होत नाही. बघा पण बारकाईने सगळ्या संतांनी समर्थांचं कर्मष्टक प्रसिद्ध आहे आपल्याला माहितीये. अन्न नाही वस्त्र नाही सौख्य नाही जनामध्ये आश्रय पाहता नाही बुद्धी दे रघुनायका. मला योग्य ती बुद्धी दे. सामान्यतः मनुष्य भगवंताकडे बुद्धी मागत नाही असे शिवाजीराव भोसले नेहमी म्हणायचे की माणूस शक्यतो देवाला बुद्धी मागण्याच्या वागणीत पडत नाही कारण त्याला असं दिसतं त्यांची बुद्धी नीट नाहीये त्यांचं जरा बरं चालू. हे जेवढ्या गांभीर्याने आपण घ्यायला पाहिजे तेवढ्या मी गांभीर्याने घेतो का. मनुष्याच्या जन्माचं सार्थक ज्ञान होईल असं भगवंता तुम्हाला आयुष्यभर विवेकाचं देणं देऊन का. आणि प्रत्येक कृतीमध्ये प्रत्येक विचारसरणीमध्ये अधिक धातू येऊ दे आणि मी बरोबरच निर्णय घ्या. योग्य त्या नुसत्या प्रेरणा नाही त्या प्रेरणांवर कष्टही माझे त्या क्रमानं असावेत है ना. प्लॅन दी वर्क अँड वर्क आउट दी प्लॅन असं वाक्य आमचा लेटो. लेटो सॉक्रेटिस आणि स्लेटो आणि प्लेटो जसे आपल्याकडे गौरपाल गोविंदपाल आणि शंकराचार्य अगदी असे बरंच आपल्या फिलॉसॉफीचं जवळ ग्रीक तत्वज्ञान आहे. प्लॅन दी वर्क अँड वर्कआउट दी प्लॅन प्लॅन दी वर्क सगळे करतात. इकडचं आपल्याकडे माहिती त्यांच्या पुण्यामधल्या नेहमी प्लॅन दी वर्क करणारे इतके लोक आहेत. एका माझ्या मित्राला फोन आला
दोन तीन जानेवारी वरती. अरे म्हणलं सकाळी 7 वाजले तू कसा काय फोन केला, काला का गेला नाही, काला का तुझा तू सकाळी 6:30 ते 7:30 काला काय जातोस ना. म्हणलं 1 ते 5 जानेवारी मी कधी चालत जात नाही, इतकी गर्दी असते नवीन सुरू करणाऱ्यांची. लँडओव्हर कॉलेजची इतकी गर्दी असते. 5 नंतर सातत्याने ते प्रयत्न माझ्याकडून व्हावे आणि ते कशाचे व्हावे. हा माणसाचा जो देह आहे त्याचा सर्वोत्तम जो उपयोग आहे तो उपयोग करण्याकरता जे मी केलं पाहिजे हे लक्ष्मीमंदिनाथा त्या प्रेरणा मला तू दे. माणसाच्या देहाचा सर्वोत्तम उपयोग कुठला आज थोडं बोलून आलोय आपण, पण तरी जरा पक्क करणं त्याला म्हणतात. त्याकरता थोडस छोटं निरूपण. माणसाच्या देहामध्ये अशी काय व्यवस्था आहे की ती व्यवस्था इतर देहांच्या मध्ये नाहीये. एक आलं होतं दृष्टांत, असं सिद्धांतापेक्षा दृष्टांत जो आहे ना तो जास्त उपकारक असतो. एक्झाम्पल इज बेटर देन प्रिस्क्रिप्शन म्हणतात ना. ते राजा भारत पराक्रमी होता, त्याच्याकडे उत्तम उत्तम ज्योतिष होते, छान भविष्यकार्य होते, म्हणजे अमक्या तारखेला अमुक वाजता अमुक होईल असं सांगणारे होते. इतके भारी होते, आज अमुक करू नको असतो असं सांगणारे होते. पण अचानक त्यांच्याकडे एक ज्योतिष असा आला की सगळे जण उभे राहिले. जे काय धार्मिक ज्योतिष होते दरबारामध्ये त्याचा, ते सगळे उभे राहिले. महाराष्ट्र कार्यक्रम पाठ करून आणि त्यांनी दारातच त्याला साष्टांना नमस्कार करायचं. आलेल्या त्या ज्योतिषाला आलेल्या त्या व्यक्तीला राष्ट्रांना ते वाढा हे करत नाही आपण घेत आलो सांगतो. राजाला विशेष वाटत बघितलं तर आम्ही फाटका विचारला वळकट होतं वळकट उपन त्याच्यावरती नारी नारीचे गुण वाढलेले पत्राचे पट्टे उभे फार राजा पण उभा राहिला. राजाने सांगितलं इतका म्हणे राजे साहेब याला साष्टांग नमस्कार झाला ज्याचा आशीर्वाद वाया जाणार नाही असं उत्तम ज्योतिषी आहे. नमस्कार नमस्कार वेगळा वेगळा सत्कार काढण्याची दिलं नमस्कार हात जोडले महाराज. माझं ज्योतिष सांगतात माझं ज्योतिष काय सांगू माझं भूत सांग. कारण साधारणतः आपण ज्योतिषाची परीक्षा काय ओळखतो किंवा पत्रिका बरोबर आहे कशा ओळखतात जुने काही ठोकळ या वर्षी असं घडलं का तुमच्या जीवनात घरात तुमचं कुठेतरी परायनंद झालं का अमुक झालं का याच्यावरून आपली पत्रिका बरोबर आहे ओळखता येते. तुझ्या कुणी आणू नका मी फक्त बोलतोय मला भूक सांगा. राजा भरलेल्या दरबारात सांगू का एकांत सांगू कॉलेजमध्ये काय काय केलं ते एक दोन वाक्य बोलला तो आणि राजा सांगितलं कळलं पुढे काढू नको महाराज माझं ज्योतिष सांगा माझं भविष्य सांगा नको राजा मला नाही प्रेरणा होत आहे भगवंताची की तुला ज्योतिष सांगा नाही म्हणाला मला तुम्ही ज्योतिष सांगा तुम्हाला तुमच्या देवाची शपथ आहे. आता देवाची शपथ घातली म्हणून मला ते ज्योतिष सांगायला लागेल. आज वार कुठला आहे पुढच्या बुधवारी या वेळेला तुझं सगळं उलटून ही मंडळी दरबारात परत आलेली असते म्हणतो तिथेच होय तुझं सगळं उलटून स्मशानासाठी तुला जाळून सगळं दुःख या वेळेला आलेले असते. परत त्यानंतर सुद्धा जन्म एका सरपटणाऱ्या किड्याच्या रूपात होईल. भुई किडा म्हणतात सरपटणाच्या सरपटणारा जो किडा असतो ना एक 2-3 वर्ष जगतो काही भूक जगत नाही अशा त्या किड्याच्या रूपात तुझा जन्म होईल. आणि त्या देहानंतर तो देह जेव्हा पडेल त्या देहात जेव्हा तू मरशील तेव्हा त्यानंतर 26 जन्म तुझे या द्वार घडण्याभोवती याच लाभ घेणार तुझे पुढचे 26 जन्म असतील. आणि 47-व्या जन्मामध्ये केलेल्या पुण्याईचा
परिणाम तुला अधिकार संपन्न सकुर मिळतील आणि मग तू साधनेला राखशील आणि त्यानंतर दोन जन्मा मुक्त होशील. याला म्हणतात ज्योतिष. राजाने शाल घातली, काय असेल ते फळ दिलं, दक्षिणा दिली, बळवण केली आणि मग निघून गेला. ज्योतिषी गुरुवार गेला, शुक्रवार गेला, पुढचा बुधवार आला, सकाळी हा उठला, काही त्याला शिंक सुद्धा आली नाही. सांगतो काहीतरी सांग, लक्षण दिसायला पाहिजे की युवा नाकाला वास येत नाही. मला आला पापड पडल्या वास. लगेच म्हणजे एका अर्थाने म्हणजे ही पद्धत आहे. काही जण शिकू पण नाही आले, याच्या मनात यायला लागलं. त्यास मंगळवारी रात्रीपासून देत होत, कसलं काय यायचे ज्यांना व्यवस्थित येत नाही असे पण लोक आपण पाहिले नाही, येतात चांगलं असे लोक आपण पाहिले. एक पहिलं वाक्य तुम्हाला जर ज्योतिष शिकायचं असेल तर साधं करा की तुम्हाला पत्रिका फक्त सरळ धरता यायला पाहिजे. आणि काही 10 मिनिटं फक्त हिशोब केल्यासारखं दाखवा, एकदा गंभीर जेना करा, एकदा हा सांगा. समोरच्याला कळलं पाहिजे काहीतरी सांगतोय, काहीतरी पाहिजे. आणि 10 मिनिटं काही बोलू नका, त्याची उत्सुकता इतकी जाणार, इतकी जाणार, इतकी जाणार. आणि एकच वाक्य आपण बोला, एकूण तुमच्या पत्रिकेचा विचार करता असं लक्षात येतं की तुम्ही लोकांकरता खूप करता पण लोकांना त्याची किंमत नाही. तो पुढे सरकत नाश्ता केला, दुपारचं जेवण झालं, विश्रांतीला गेला, काहीही याला फरक पडला नाही. 3 झाडे तुला आताच्या भाषेत चहाला उठला आणि हातपाय पण धुवायला तो गेला त्या बेसिन वरती. पहिली जी उलटी झाली ती रक्ताची उलटी. आणि यानंतर ओकत केला त्याला, 15-20 मिनिटात 30-40 रक्ताच्या उलट्या झाल्या आणि तो अर्ध्या तासात अंथरुणाला गेला. आणि त्याच्या लक्षात आलं की आता आपण बोलतोय. राजपुत्राला जवळ बोलावलं आणि सांगितलं, बाबा रे एक काम करायचं, तुला 15 दिवस झाले असं संपलं की तू राज्यावर बसशील. राज्यावर बसल्यावर पहिला फतवा असा काढायचा की गावामध्ये ते भुई किडे जे आहेत ना, ते जर कुणी मारले आणि आणून दिले तर एका कुणी केळ्याला 1 चांदीचा उपाय मिळेल. याने विचार केला तेवढा लवकर मी मरेल, कुठेतरी माझा नंतर मरेल आणि लवकर इथे जन्माला येईल. काय तू पण म्हणताना म्हणलं असं बोलू नका असं म्हणायचं, तो कशाला नका असं विचार करता पॉझिटिव्ह अशीच म्हणतो असं नका म्हणतो. आणि सोपे हो खरोखर तासाभरामध्ये भरून गेला आणि रात्री 9-10 दरम्यान एका तासापेक्षा जास्त वेळ घेऊ नये असं वाटत नाही. म्हणून सगळं काही अगदी चंदनाची चिता रचून सगळं करून सुद्धा रात्री 9-9:30 सगळे लोक परत आले होते त्या ज्योतिषाचं वाक्य मागते घडलं. पुढे 15 दिवस अशाच पाळलं गेलं, सुखद पाळलं गेलं आणि तो जो राजपुत्र होता तो राज्यावर बसला आणि विसरून गेला बाबाने काय सांगितलं. एक 6 महिने वर्षण गेला असेल आणि एक दिवस तू स्नानग्रहामध्ये स्नानाला गेला आणि संगमावरी भंग बनलेल्या होत्या मध्ये चुना होता. आता असं सगळी तसं बोलून चुना असेल, तो चुना तुटला होता आणि त्यातून एक भुई किळा वरती डोक्यावर होता, वरती येण्याकरता प्रयत्न करत होता. तो वरती आला, त्याच्याकडं पाहिलं आणि या राजपुत्राला वाटलं, अरे माझ्या वडिलांनी त्या दिवशी दिलेली आज्ञा मी विसरून गेलो, माझ्या वडिलांना मी वर्षभर येतो नटकून त्या द्या. हेच ते असते असं माहित नाही आपल्याला. पण आता मी आज दरबारात गेल्यावर पहिली गोष्ट ही करणार की तो फतवा काढणार की एक मुलीला मारून खाणार आणि एक उपाय घेऊन भरपूर पैसे आपल्याकडे आहे, वडील माझे तेवढ्या लवकर मरतील त्या व्याजांना आपली पाहिजे. पण मी नंतर करीन ते करीन, पण या योजनेचा शुभारंभ माझ्या हस्ते करतो. म्हणून चांदीचा तांबा त्याने उचलला त्या भुईकड्याच्या टाळक्यात मारायला, इतक्यात तो भुईकडा ओढायला.
ओला तुमचा धाम गलत आहे ना तुम्हाला आवाज येतो मी होई वेळा बोलतोय अरे तुला बोलता येत होय सगळ्यांना बोलता येत नाही पण मला मात्र बोलता येत ऐक तुझे बॉडी केल्याने मी जे होते ना तो मीच मी कशाला प्रकट झालो इथे आलोय तुला सांगायला आलोय ते काही योजना बिजना काढू नकोस होई वेळाला मारू नकोस का मारू नको अरे त्या जन्मात तसा मी राजा होतो ना तसा याही जन्मात मी भुईकिड्यांचा राजा आहे सगळे सुख मला आहे काही कमी नाही आहे आणि मुद्दाम सांगतो या जन्मात मी माझी बायको तुझ्या आईपेक्षा सुंदर आहे जय जय बदल ह्या पुस्तकाच्या श्लोकातून तयार केला गेला त्या वेग चुडामणी नावाच्या ग्रंथात आचार्याचा श्लोक आहे न विषय भोग भाग्यम योग्यम मनुष्य जन्माचं सार्थक होत नाही असा सरळ निर्वाळा इथे मनुष्याच्या जन्माचं सार्थक होण्याचं एकच परिमाण सर्वश्रेष्ठ एक परिमाण कुठलं असेल तर या संपूर्ण विश्वाला निर्माण करणारा या संपूर्ण विश्वाला नियंत्रित करणारा आणि या विश्वाचा यथाकाली विनाश करून आपल्यामध्ये समेटून घेणारा असा जो परमात्मा आहे तो परमात्मा आपल्या देहामध्ये पण अनुस्यूत आहे याची सुस्पष्ट ओळख करून घेणं हा मनुष्याच्या जीवनाचा सर्वोत्तम उपयोग आहे असं संत म्हणताय जे इतर देहामध्ये शक्य नाही समर्थांची ओळी आहे पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र बोलती म्हणून मी नरलोकीचा प्राप्ती बरलो पाहिजे मनुष्य अनेक उपयोग आहेत तसं तुम्ही राष्ट्रकार्य केलं तरी तो उपयोग आहे धर्मकार्य केलं तरी उपयोग आहे देवाची सगुण सेवा केली तरी उपयोग आहे पण सर्व उपयोग काय असं आहे की नॉट फेल्युअर बट नो एम्बिशन इज अ क्राईम फेल्युअर होणं हा गुन्हा नाहीये ध्येय हातकडे होणार नाही म्हणून सर्वोत्तम ध्येय काय असेल या देहगत चेतनेला ब्रह्मांडगत चेतनेला आणि ब्रह्मांड निरपेक्ष चेतनेला या तीन चेतना ही तीन चैतन्याची केंद्र वेगळी आहेत का तर वेदांत असं सांगतो की ती वेगळी नाही आहे पिंडी ते ब्रह्मांडी ऐसी बोला वेळाची प्रवृत्ती देहगत चेतना ब्रह्मांडगत चेतना आणि ब्रह्मांड निरपेक्ष चेतना जिवंतपणा त्याला उदाहरण दिले समर्थांनी माठाच्या घटाच्या आतमध्ये पोकळी असते असते की नाही कधी चिंती होत त्यामध्ये कुंभारातून त्यांचा काही करार आहे का आणि तुम्ही माठ तयार करा मग मी आजचे होतो असं काही आकाश म्हणत का जसा जसा माठ तयार होत जातो तसं तसं ते आकाश त्या चिरकं म्हणायचं तर त्या असतं म्हणायचं मठाच्या घटाच्या आतमधला आकाश त्यामध्ये असतं एवढ्याकरता म्हणायचं पण घटाच्या आतली कोपरी नावाची उपाधी आपल्याकरता तयार झाली ती तयार झाली नाहीये राग भाव प्रशंसा भाव हे दोन्ही भाव नाहीये तिथे आधी म्हणून तसंच होत बर घट फोडला कुठं गेला आकाश काय त्या आकाशात मिसळलं का आधी मिसळलं होतं का तेव्हा तरी याचा विचार करायला पाहिजे या देहाचा आतली चेतना आणि ब्रह्मांडाची चेतना दोन नाही तर ईश्वर आणि आपण दोन नाहीच आहोत पण आपण केवळ या देहावरती क्लेम केला फक्त ही बॉडी माझी आहे आणि या बॉडीच्या या देहाच्या संदर्भातले सगळे देह आहेत ना तेवढेच माझे आहेत तुम्ही माझे नाही बघा हे माझे आहेत ज्ञानोबाने असं प्रेम नाही का अयम विधा परो व्यक्ती गणना नदुते तसा उदार चरिता नांतु वसुधैव कुटुंबकम हे विश्वजी माझे फरक काय आपण दुःखी का ज्ञानोबाने इतकं दुःख उद्योगे आणतात का याचं कारण आपण ममत्वाने दुःखी झालो हे माझं आणि ते माझं नाही राग द्वेषाने आपलं निश्चित झालं की हे माझं नाही ते माझं आहे विषय प्रतिपादित नाही आपण विषय तो नाही आहे जसं घटाचा आतमध्ये आकाशा आहे असं आपण म्हणूया एक म्हणायचं आहे मोठी बिल्डिंग बांधली मोठा भाग बांधला की आतमध्ये पण आकाश आहे की नाही अवकाश आहे की नाही आणि त्याच्या बाहेर पण एक आकाश आहे की नाही आता माठ फोडला कुठे गेला आकाश
म्हणजे बाहेरच्या आकाशात मिसळलं, आधी नव्हतं का मिसळलं, तर थोडी अजून उशिरा वेळ पाहिजे होती म्हणजे घरात थोडीच आनंद नाही की जाणं आनंद नाही कळलं तर आनंद आनंद होत ज्यांचं सवयीच नाहीये त्यांना मला वाटतंय बाबा हे काय तुम्ही नाम घेऊन घ्यायला सांगायचं हे काय सांगताय नाम घ्यायला सांगू ना त्याच्या वेळेला सांगू मुद्दा आपला हात चाललाय की या नामाचा या कुठल्याही उपासनेचा मुख्य परिणाम काय या देहाच्या आतमधलं चैतन्य त्या चैतन्यावरती आपण क्लेम करू शकत नाही आपलं नाहीये ते माझा मी फक्त त्यात विरवून टाकणे तो कल्पित मी ज्यावेळेला विरून जातो त्यावेळेला तो जो काही देहरत चैतन्याचा चैतन्याचा भाग आहे आविर्भाव आहे तो आविर्भाव ईश्वरामध्ये समर्पित होतो आणि ईश्वर ब्रह्मामध्ये समर्पित होतो ह्यालाच म्हणतात आत्मज्ञान पाहावे आपण असे आपण या नामज्ञान आणि याकरता माणसाचा देह आहे भगवंताची सगळी उपासना सगळे संप्रदाय सगळे जग सगळे मठ सगळी मंदिर सगळ्याच्या सगळ्या उपासना सगळे गुरु सगळे ग्रंथ सगळं 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 जे आहे ते या अनुभवात आहे आणि जर हा अनुभव आला नाही ते सगळं व्यर्थ आहे आणि आल्यानंतरही ते व्यर्थ आहे म्हणून एकूणच काय ते याच्यामध्ये ते उपयोगाचं आहे येईपर्यंत आणि आल्यानंतर येईपर्यंत व्यर्थ आहे बरं का जर याचा उपयोगच नाही केला इतकी चांगली बेनिफिट समजायला माणसाकडे ह्या दिली ज्ञानेश्वरी आहे राजो एवढे सगळे ग्रंथ आहेत वेदांपासून कालपर्यंत झालेल्या संतांनी आपल्याकरता कल्याणाकरता लिहून केलेलं वाङ्मय याचा उपयोग नाही केला तर ते ग्रंथ आहे आणि उपयोग झाल्यानंतर त्याचा उपयोग आहे आपल्याकरता उपयोग आहे कारण झालं काम त्याचं पण मधल्या काळामध्ये ते त्याचा तिथे काही उपयोगी नाही आहे असं हा सर्वोत्तम असा भाव आपण भगवंताकडे मागूया हे फक्त तुम्ही कीर्तन प्रवचनामध्ये ऐकायचं नाही फक्त सांगायचं नाही आपण लक्ष्मी मंदिराकडे या उत्सवात काहीतरी मागायचं आहे ना तर ही गोष्ट सांगूया तेव्हा मनुष्य जन्माचे करावे सार्थक ऐसाने विवेक पल्लीनाथा दुसरं चरण असं आहे तेव्हा या कृपा काय ते की परलोकींचे असावे वैराग्य ऐसे देई भाग्य पांडुरंगा या सर्वोत्तम कल्याणाकरता आत्मज्ञानाकरता ईश्वर दर्शनाकरता एक महत्वाची अपेक्षा आहे की ते सोडून मला दुसरं काही नको असं मला वाटलं पाहिजे भगवंताची खरी कृपा सोडून मला दुसरं काही नको असं वाटतं का जेवढ्या प्रमाणात ते वाटत जाईल तेवढं भगवंताला आपल्याला हे द्यावं असं वाटेल हे पण पाहिजे फार छान वामन मंदिराने छान वामनी लिहिली मला सुंदरांगनाले करे दे मला सुंदरांगनाले करे दे मला हत्ती घोडे न मोठा रही दे मला सर्व दे सर्व दे सर्व काही पण असे भक्त केव्हाही म्हणणार नाही सतत मागे मागत 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 गेलो ना आपण तर त्यातच अडचणार आहे त्यांनी म्हणले मला चार म्हणता फ्लॅट दे मला उत्तम मुलगा होऊ दे त्याला उत्तम मुलगा होऊ दे तुझ्याकडे घडावले 80 वर्षाचे आजोबा आले होते म्हणले बुवा सगळं समर्थांच्या रुपयाला चांगलं झालं आता म्हणाले नातवाला मुलगा झाला की माझं काम संपलं तुझा काय रोल आहे कधीही म्हणून बघा लक्षात घ्या संसाराला किंवा स्वतःला दुर्भर दुर्भर याचा अर्थ ते कधी भरत नाही त्याला दुर्भर म्हणतो तेव्हा तर याचा विचार करून दिले आज अगदी बोलायचं किंवा ऐकायचं अधिकारीवरती विचार नका करू तसं आपल्याला दूर आणि कितीतरी औषध आपण ठेवतो तुम्ही मला आज सगळे मित्रांनी मेसेज पाठवला रेमडेसिवर करता म्हणाले याचा नंबर सेव्ह केला तो आंबे विकतो काही लागणार हे पण सेव्ह करून घ्या आज आपल्याला जरी गरज नसली ना तरी पक्क करून घ्या की केव्हा तरी आपल्याला हे लागणार आहे की देवा मला आता तुझी खरी कृपा पाहिजे असं आपल्याला मागावं वाटणार आहे पहिल्यापासून मागले तुम्ही पण बघा आपल्या सगळ्यांचा अनुभव असा आहे कितीही प्रपंच चांगला करा अगदी नवीन बंगला माझा
प्लॅननी बांधा, आर्किटेक्टला बोलून बांधा, त्याने तो 10 लाखाचं फर्निचर 2 कोटीचा बनला, 10 लाखाचं फर्निचर केलं तरी तुमचं वाटते एका जरी चप्पा पाहिजे. आमच्या घरातला चांगली झाडी नाहीये आणि असलेल्या झाडी ठेवायला कपाट नाहीये. आता गुरुजींच्या बरोबर एका घरी गेलो होतो, गेलं त्यांच्या घरातून त्यांच्याबरोबर गेलो होतो. आमच्या गुरुजींना यजमानांनी प्रश्न विचारला, त्यांच्या 80-85 वर्षाच्या आजी गेले, त्यांची 7 कपाट होती, 7. तर त्यांनी तुमच्या कपाट उघडली, त्यांनी सांगितलं वा, आमच्या महाराजांनी विचारलं, महाराज आमच्या आजींच्या 800 साड्या पॅकिंग मधनं न काढलेल्या 800 साड्या, त्याचं काय करू? पण त्यावेळी स्वतः नेसली उचल दिली पण नाही. माझा मुद्दा लक्षात घ्या की तुम्ही कितीही मागितलं काहीही तरी सुद्धा असं वाटतं की काहीतरी कमी आहे. त्याचं कारण पूर्णतेचा अनुभव नाही याला प्रपंच म्हणतात, आणि पूर्णतेचा अनुभव देतो त्यालाच फक्त बदलाल तुम्ही. शांती मंत्र आहे बघा, ओम पूर्ण मदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णम् आदाय पूर्णमेव अवशिष्यते. पूर्णाचा अनुभव म्हणजे परिपक्वतेचा अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला केव्हा तरी या गोष्टीची प्रार्थना करावी लागेल. ती दुसऱ्या चरणात सांगतात, देवा इह पर लोकींचे असावे वैराग्य ऐसे देई भाग्य पांडुरंगा. केव्हा तरी मला देवा असं वाटतं काही तृप्तास महा म्हणतो तृप्तास महा कधी किती वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत त्या वाजता 4 बरोबर दिसली तर वखोल जर चालूच नाही, अजून हे पाहिजे हे पाहिजे हे पाहिजे हे पाहिजे थांबणार तरी भरपूरची नीती शकत मला शकत नाही. ज्याच्याकडे काही नाही ना आणि असं परफेक्ट कधीच होत नसतो. लक्षण सहस्र अधिको ज्याला 30,000 महिन्याला मिळतात त्याला वाटतं 1 लाख मिळाले. 1 लाखाचं पॅकेज दिलं म्हणजे वर्षाला 12 लाख पुढे का? मग किती पाहिजे? 50 लाख तरी पाहिजे. 50 लाख मिळाले पुढे का? आमदार किलो उभारायचे, ह्या नगरसेवक पदाला उभारायचे पुढे का? नगरसेवक कोणाला उभारावी लागतो? आमच्या घरात बोलून मला काही करावं वाटतं. आमदार की करावे? आमदार कोणाला उभारायला की करावं वाटतं? खासदार की करावे? पण त्याला वाटतं दिदी हात मारते मग तिकडे गेला पुढे का? हे कोण इथं ना धर्तुवादी त्यांनी त्यावेळी शब्द वापरले. लक्षेश क्षिती पालता म्हणजे नगरसेवक क्षिती पालता आमदार चक्रेश
अजून मोठे लीडर सुद्धा अनेक आहेत, त्यातला मुख्य तो इंद्र आहे, जसं देवेंद्र नरेंद्र आहे ना नरेंद्र इंद्र, त्याला अजून वरती जायचं आहे पुढे का? ते म्हणाले ब्रह्मा शैव पदम, त्याला ब्रह्मदेवाचं पद पाहिजे, ब्रह्मदेवाला शैवाचं पद पाहिजे, शिवाचं, शिवाला हरीचं पद पाहिजे, त्याशावधी कोणता अजून काहीतरी पाहिजे, अजून काहीतरी पाहिजे असं सातत्यानं वाटत राहत. आणि म्हणून अत्यंत मर्माची गोष्ट नामदेव महाराज मानतात, याच जन्माचं नव्हे इह परलोकींचे असावे वैराग्य, ऐसे देई भाग्य पांडुरंगा. आता आचार्यांशी रवींद्र कृष्ण यांचा जो मुद्दा आहे तो जोडतो आणि 5 मिनिटात थांबतो. 11:30 दरम्यान भैरवी मुद्दा दिसत आहे ना, जय जय. आचार्यांनी भगवत दर्शनाकरता जे काही स्टेप्स सांगितले, जे काही उपाय सांगितले ना, त्यात सुरुवातीला सांगितले आद्य स्मृत्या नित्य वस्तु विवेका इह पुत्रार्थ फल भोग विहारा तदनंतरम क्षमा विषक मुमुक्षुत्व तत्वम पदार्थ शोधन मत श्रवण मनन निरिध्यासन आणि साक्षात्कार. पण एवढं निश्चित आहे की याच प्रमाण आंबे महाराज मागताय. पहिल्यांदा विवेक मागितला आद्यस्तुनित्या नित्य वस्तू विवेका इहम पुत्रार्थ फल भोग विहारा तदनंतरम, तेच आचार्य म्हणतात, तेच आंबे महाराज म्हणतात इह फल लोकांचे असावे वैराग्य. अगदी बरोबर सांगितले की म्हणतात जे आचार्य म्हणतात ते नामदेव महाराज सांगतायत. म्हणून आज जरी आपली क्षमता नसली, आज जरी आपली इच्छा नसली, तरी भगवंताकडे केव्हा तरी हे मागणं मागून घेऊया की देवा मला यथाकाली यथार्थ वैराग्य दे. समर्थ म्हणाले म्हणून विवेक आणि वैराग्य हे जी जाणीचे महान भाग्य रामदास म्हणे योग्य साधू जाणवते. एक कल्पना तरी उरलेला प्रोग्राम उद्या बघायचा आहे. आपण किती तृप्त असू तेव्हा आपल्याला काही नको असेल काही नको देवा म्हणजे आमचं कोणाला ते करायला लागलं नाही एवढं तरी मागणार आहे की नसते कसं ते वाईट आहे का आपलं याचा विचार उद्याच्या बोलवायला लागतो. आपण फक्त येण्याचं करा कीर्तनाबद्दल वैराग्य नसतो कधी आपण पंचनाथाची पूर्ण कृपा मिळवणार, भगवंताची पूर्ण कृपा मिळवणार? ज्याने मिळवली असेल त्यांना कळेल मला काय म्हणायचं. मला कधी कीर्तन आला वैयक्तिक मला नाही, माझं वैयक्तिक मत सांगायला देव प्रसिद्ध नाही आहे. नामदेव महाराज आहेत तळमळ आहे की केव्हा तरी मांडलेल्या भगवंताच्या अधिष्ठानासमोर त्याला आवडणारं माझ्या मागावं, हे सगळं त्याला तुम्ही असणार त्या कर्म तो तिथे उभा आहे. औंदलेकर महाराजांचं वाक्य आहे की मी दुकान काढलंय ते केशव कस्तुरी यांचं काढलंय, पण गिराईक सगळं हिंगन जिऱ्याचं आहे. हिंगन जिरे सुद्धा त्याला मानलं आणि केशर कसोरी सुद्धा या प्रकारे त्याला मागूया. आता आपल्याला ते पाहिजे ना ते म्हणूया, पण त्याला सांगावं केव्हा तरी केशर कसोरी पण देवच आहे. एका तुकाराम महाराजांना एखादी प्रश्न केला, महाराज दुकानाच्या वेळात मी सारख्या दुकानात असतो किराणा माल दुकान आहे, मला अजिबात वेळ मिळत नाही परमार्थ करायला, मला परमार्थ करायला सोपं काही मी माझ्या सांगा दुकानात असता. म्हणजे तुझ्या दुकानामध्ये जिरे जिरे तेव्हा परमार्थ होतो. मला काही करत नाही त्याच्याकडे तू ही गोष्ट दे. आणि असं जेव्हा होतो तेव्हा भगवंत काय कृपा करतो ते मी आपल्या व्याख्यानामध्ये सांगणार आहे. मनुष्य जन्माचे करावे सार्थ, मनुष्य जन्माचे करावे सार्थ,
सज्जनगडावर थोडा सहवास तिथं होतो. वाटताना नाम साधं वाटत पण त्यांनी अमूलाग्र बदल होतात आपल्या आपल्या प्रत्येक सेलवरती आपण जर नाम घेतलं मनापासून प्रत्येक पेशीवरती त्या नामाचा जर आघात होत राहिला आघात होत राहिला तर सगळीच्या सगळी नकारात्मक फेकून दिली जाते आणि वाटते ते करण्याचं सामर्थ्य येतं. महानुबंध जवळ आहे काय तर सातत्यानं नाम याचा परिणाम असा की कायम विजयी म्हणजे हनुमंत आहे विजयाची देवता आहे हे नामानी होतं. आणि म्हणून महाराजांनी एक अवतार फक्त नामाकरता घेतला जयांचा जनी जन्म नामार्थ झाला हे नाम घेऊया हस्त असं माटीचा कणा पृथ्वीला न बळवशा घेऊ दे ज्यांचा येतोय अजून त्या माझ्यापेक्षा काही महाराज त्यांच्याकरता मी बोलत अधिकारी आहेत स्वयंपण माझं एक म्हणणं आहे बरं कणवर सुद्धा नाव घेऊ नका थोडं गमतीनं बोलायचं माझं स्वभाव या करता आहे दोन तास आपल्याला इथे आनंदात असायचं अभंग लागोनिया पाया विनवितो तुम्हाला कर टाळी बोला मुखीना पायाला हात लावतो पण टाळी छान वाजवा भगवान आपल्या पायाला हात लावावा हे आपल्याला चांगलं त्यांनी आपल्याला आशीर्वाद ध्यान दिला नाही नाम पायाला तू छान नाम आशीर्वाद असं त्यांनी म्हणालो भगवान नाम घे पण पायाला हात लावतो असं नाव होते आपण नाम घ्या श्री राम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्री राम जय राम मध्ययुगीन काळामध्ये प्रपंच
पुरुष आणि परमार्थ याचा मध्य कसा साधावा हे आपल्याला या संतांनी सांगितलं दाखवलं. यापैकी अत्यंत महत्वाचे संत म्हणजे पैठणचे एकनाथ महाराज. अशा एकनाथ महाराजांनी आपल्या घरी नियम केला की घरी येणाऱ्या अतिथीला गोपाळ कृष्ण समजून त्याला अन्नदान करावं. आणि याकरता अर्थसेवा तर आहेच आहे, पैसे खर्च आहेतच, पण याहीपेक्षा कष्ट जे आहेत ना ते अत्यंत होत आहेत. आणि भगवंताची व्यवस्था अशी आहे की तुम्हाला जर चांगल्या कार्याकरता अति कष्ट होत आहेत हे त्याच्या लक्षात आलं, तुम्ही त्यात प्रामाणिक पण आहात एवढं लक्षात आलं की भगवंत काहीतरी मदत पाठवून देतो. पण नाथांची प्रामाणिक सेवा पाहिल्यावर भगवंताला वाटलं की यांच्याकरता कुणाला रिप्रेझेंटेटिव्ह पाठवून देणे योग्य नाही. म्हणून स्वतः बलवंत निघाले. ऐसे स्वमनी आणुनी, ऐसे स्वमनी आणुनी. भगवान श्री कृष्ण तई पैठणाप्रती आले. पैठणा आले आणि नाथांच्या दारात उभे. नाथांच्या रोजच्या नियमाप्रमाणे रोज पहाटे उठावं, भगवंताची गोड पूजा रोज करावी. मला अनेकदा वाटत जो साक्षात महापुरुष आहे तो सगुणाची पूजा कशी करतो सगळं. ज्याला सर्व खल विचार ब्रह्म हा साक्षात्कार झालाय, थोडक्यात सांगू जो झोपेतून जागा झालाय तो स्वप्नात जाऊन पुन्हा स्वप्न कसं पाहत असेल तेव्हा तरी विचार करायचा. हे सगळं विश्व जर स्वप्नमय झालं, त्याला स्वप्नवत झालं आणि जाग आलाय. स्वप्न आपल्याला स्वप्न नाही आहे, स्वप्न पाहणाऱ्याला स्वप्न स्वप्न नसतं, कळलं का? तो स्वप्नात कीर्तन करणारा गोवा दिसत असतो. अशी मस्त एकदा आलेली असते. जागा झालेल्या माणसाला याला तरी स्वप्न मिळणे कळत का बोला? म्हणून केव्हा तरी याचा विचार करावा की साक्षात्कारी लोक सगळं पूजा कशी करत असते. मला अनेक हेच वाटतं की त्याची आणि नुसती पूजा नव्हे हो, एक दिवस उद्धव लोणी घ्यायला विसरला आणि नाथ महाराज पूजेला आले सुरू राहायला पहाटे साडेपाचला. तर भगवंताने लोणी मागितलं कसं मागितलं? असं पांडुरंग असा असतो, पांडुरंगाचा लोणी दे. नाथांच्या त्या पांडुरंगासमोर मला केव्हा तरी एकदा 5 दिवस कीर्तन करण्याचा योग आला. तेव्हा नाथांचे वंशज त्यावेळेस कसे राहते आणि माझ्या सर्व ज्ञानाविषयी होतो त्यांनी आम्हाला परत ती मूर्ती बाहेर काढली. एक दिवस गोवा या घ्या मूर्ती, कुणाला स्पर्श करून देत नाही आणि आम्हाला ती मूर्ती एवढी एवढी मूर्ती आमच्या धावतीची. आणि पांडुरंग असं पाहिजे की नाही पण त्याचा हात असा वळला आहे. लोणी दिलं नाथांनी, त्यांनी लोणी खाल्लं पुन्हा असा हात केला. मी त्याला प्रश्न विचारला की लोणी खायला परत असा का नाही ठेवला? त्यांनी मला उत्तर दिलं, बुवा या प्रसंगाची आठवण म्हणून भगवंताने असा हात अजून ठेवलाय. आजही त्या मूर्तीचा हात असा आहे. हे एक कारण. आणि ते म्हणाले कदाचित तो अजून वाट बघत असेल असा एखादा पुन्हा एखादा येईल आणि मला लोणी देईल. भावांचं उदात्तीकरण करा म्हणजे त्या सगुणातून तो सगुण प्रगत होतो आणि माझी सेवा घेतो. भगवान आले दारात उभे, पूजा झाली आहे नाथांची. आता भागवत सांगायला वाटणार आहे सूर्योदयात 7 ते 8:30 भागवत सांगायचे रोज आई शोभ आपल्या घरी बाहेर भागवत सांगताना नाही आम्ही बाहेर करतो आम्ही बाहेर म्हणजे आतमध्ये आतमध्ये आणि भगवान दारात उभे आहेत. नाथ महाराज सगळ्या दिवशी तीर्थकाठ्या आले सगळ्याच नाथ महाराज सगळी गोटा त्याच्यावरती गायीच्या खोड्या एवढा घेरा त्याच्यावर चालून तो खूप बसवलेली पुलवात मोठी गंग स्वच्छ जाणव गळ्यामध्ये भाग आणि कुणीतरी दारात उभं आहे म्हणून नाथाने पाहिलं कसं दिसले. दारात आलेले भगवंत कसे दिसले? पीतांबर आता सुदर्शन चक्र असे आले होते का? आणि असे आले असते तर नोकरी मिळाली असती पांडवेची. काव्य सकलतीची टोपी डोईच घातली सकल
देवासारख्या
पडेल तर काम नाही करेल बर. ही कथा कथेसारखी ऐकू नका. हे कॉर्पोरेट जगतातलं मॅनेजमेंट आहे. त्याच वेळेला तुम्ही कंपनीमध्ये सिलेक्ट केले जाता ज्यावेळेला तुम्ही हरहंगरी असता. 2 रुपये तुम्ही घेता, तुम्ही 2.5 रुपयाचं काम करताय आणि असं वर्षभर करताय. लक्षात आल्यावर साहेबाला वाटतं यांनी कधी आम्हाला सोडून जाऊ नये. हा अत्यंत उपयोगी आमचा आधार ठरतो. अजून काय कसे मॅनेजमेंट असते. म्हणून कीर्तन नुसते ऐकायचं नाही, कीर्तन आपलं जीवन घडवणार हे मॅनेजमेंट लाईफ ज्याला म्हणतात ना. अजून वेगळे मॅनेजमेंट काय असते पडेल ते का. हा समाज वाढवत नाही नाथाने विचारला पगार काय घेणार नको. अरे तुझ्या नक्कीच ओझ एवढं झालंय माझ्यावर. भगवान विचार करता मुद्दल नाही करतो व्यास तुम्ही सेवेला आलो आणि हा विचार करतो त्या काय घेणार. भगवान म्हणत काय नको, तुमची जुनी झालेली भोकर जरी मला दिली ती नेसेल आणि तुमचं जेवण झाल्यावर ते बोलेल त्याचं मी काय बात कसे असतील. भगवानमध्ये कसे रासस्य रासो मध्ये चंद्रनी चंद्रनी जो सर्वत्र भगवंत बघतो त्याच्याबद्दल भगवंताचा भाव काय असतो. नाथ महाराज म्हणाले कसं नाही घरी कोण कोण असतं त्या वेळेला मी पगार बिगार द्यायला ना त्या म्हणजे घरी तू मी कुठं कुठे नव्हतो. पण मूळ वेदांचा जर आधार घेतला तर एकोहम नाही एकम एव स एकच एकम एव द्वितीय नास्ती एकच एक आहे. हा कारण तरी पण तुम्हाला मी काही का समजा बोला पुरे लागेल ना. राही सेवा करणी राही सेवा करणी परिवेतन काय देऊनी घरातल्या सौभाग्यवती पण घेऊन दे बाकी काही नाही. पण स्वातंत्र्यानंतर एक गोष्ट मात्र आपण मिळाली कुणाचा कुणावर विश्वास नाही. दूध करणारे लोक युरिया घालून ते दूध एकामध्ये वाटत नव्हते. आता हे दूध आपल्याच माणसांच्याच पोटात जाणार आहे. कोणाची पत्नी असेल कोणाची लहान मुलं असतील ज्यांच्या किडण्या बाद होती 5-50 रुपये करता माणसं अपहार करतात याचं महत्वाचं कारण काय असेल तर कीर्तन प्रवचनांचे कार्यक्रम कमी झाले एक मुद्दा आणि शिक्षणातून आपण भक्ती आणि अध्यात्म दूर केला हा दुसरा मुद्दा. माणुसकी नावाचा जो भाग आहे ना तो आपण माणुसकी हीच की आहे हे फेकून दिला सगळं नावाचं असुरक्षित झालो की नाही आपण खरं सांग. भले पूर्वी त्या काळी इतकी व्यवस्था मोबाईल वाहन इतकी नव्हती पण माणुसकी असल्याचा परिणाम मग अनोळखी माणसाबद्दल सुद्धा माणसाला एक आभुलकी वाटते. आणि पुन्हा ते निर्माण व्हावं म्हणून कीर्तन बघत नाही. कीर्तन करायचा वेळ जात नाही किंवा श्रोत्यांचा वेळ जात नाही. सातत्याने या संस्काराचा म्हणजे आपण कुणाशी वाईट बघत नाही एक आणि असं वागू शकतात लोक ह्याकरता आपण सावध राहतो दोन असो. शेवटी असं तोडका काढलाय काहीतरी मध्य काढायला पाहिजे. ते म्हणाले बघा तुम्हाला कंटाळा आला की सांगा आम्ही तुमचं लग्न लावू. मग नाथ बोलती वचन सेवा न करावी विना वेतन तरी आम्ही तुमचे लग्न लावून देऊ निश्चय
तू चांगला होता ठरवायचे तुझी प्रश्न माहिती असेल त्यांनी अशांची जोड सगळी असेल. अनेक पद आहेत सुंदर सुंदर आले आहेत. नाभ्या तरी नाचे माभ्या सखा बांधवलेले आहे. सेवा तरी स्वयशी मुरारी आहे. पण मी बारामतीकरांची एक कोवी आर्या भक्त वापरतो. मोरोपंत नावाचं छान म्हणजे अधिकार संपन्न संत कवी बारामतीला होऊन गेले. त्याला बरीच चांगली चांगली लोक झाले. मोरोपंत म्हणाले भगवंताला लक्ष्मीपेक्षा नागांच्या घरातली कावड आवडली, बायकोपेक्षा कावड आवडली. आवड म्हणजे ठीक आहे किंवा हे आवडलं ते आवडलं टीव्ही आवडला मोबाईल म्हणजे काय म्हणजे आवडली ऐका माझं आवडलं. बरोबर बरोबर म्हणाले लक्ष्मी होऊन अधिक आवडली माधवास कावड ती कावड किती आवडली लक्ष्मीपेक्षा. कशावरून काही बोलले म्हणले आवडती स्कंधावरी आवडती ना खांद्यावर घेत आवडती स्कंधावरी लक्ष्मीदेवी घेतलं आणि खांद्यावरती कावळीला घेतला. अर्थ करायचा अर्थ याचा असा की भगवंत नात्याने जिंकला जात नाही, भगवंत फक्त शुद्ध प्रेमाने जिंकला जातो. शुद्ध प्रेम करणाऱ्याची कावड सुद्धा आपल्या पत्नीपेक्षा भगवंताला आवडते असा याचा लक्षणार्थ लक्षणार्थ घ्यायची आहे. पहाटपासून रात्रीपर्यंत पडेल ते काम करा. नाथ महाराजांच्या आधी झालं आधी स्नान करून घ्यावं. नाथ महाराज नदीवर स्नानाला जात असतील तर त्यांच्यावर तिथे जावं त्यांच्या घेऊन आपलं स्नान झालं सोहळ्यामध्ये घेऊन जावं. त्यांची नाथांचं स्नान झालं की त्यांचे ओले कपडे पडले की त्यांना उपर धोतर लंगोटी तिथे नेसायला द्यावी. ते कपडे जे खाली टाकले ते धुवून आणून वाळत घालावे. नाथ महाराज पूजेला बसले की पाणी द्यावं. नाथ महाराज जर पूजा करतात तर उघडून द्यावा आपल्या पूजेला महाराज भागवताला बसतात. भागवताची पूर्ण समोर आणतात आपण समोर ऐकायला असत असतो. नाथ महाराज ऑफिसमध्ये गेले फळावर सभेमध्ये तिथं लेखणी दौ सगळं तयार करून दिलं झाडू जंतू तयार करून त्यावर. नाथ महाराज दुपारच्या सभेला आले संधीत म्हणून नाथ महाराज जेवायला बसले. गिरिजादेवी सगळी तयारी करतात पण त्यांच्या हाताखाली पाणी सगळी गोष्टीची तयारी करा. नाथ महाराज जेवण झाले की आणि सत्तावर घासून नाथ महाराजा विळा करून द्या. दुपार चढला नाथ महाराज आडवे झाले पण पाय चिरले. संध्याकाळच्या वेळेला नाथ महाराजांची केतनाची तयारी करून द्या. संधीची तयारी करून द्या. गावाच्या लोकांनी शाळेत लोकांना हा एक पाठ कुठेपर्यंत मारला अशी म्हणा तर त्या पाठीवरती हा श्रीखंड्या असा ढालीसारखा पडला आणि सगळे आपण जे आमची नोकरी आपण आपला आयक्यू एकदम डेव्हलप केला लक्षात घ्या. आता जे पण आपला ईक्यू अत्यंत वीक झालाय आज या मठात मध्ये किंवा सगळ्या मंदिरांमध्ये होणाऱ्या महोत्सवाचा उपयोग काय कुठेतरी त्या ईक्यूला इमोशनल पोषणला धक्का लागतो. असं काहीतरी होऊ शकतं ही कल्पना सुद्धा तुम्ही सुधारा माझ्या बाबतीत नको पडायला असं पण कसं असतील मध्ये ना
विचारून खूप वेगळ्या आणि याने जे आपल्याला अंतकरणात पवित्रता येते ना ते दुसऱ्या कशाला येत नाही. असे एक दिवस मध्ये दोन दिवस मध्ये 12 वर्ष सेवा करतात. 12 वर्ष कोणाला पत्ता नाही ना नाना पण पत्ता की आपल्याकडे श्रीखंड्या नाव धारण करून सेवा करणार आहात. दक्षिण भारतातला मदन महाराज नावाचा एक मनुष्य दक्षिण भारतातला हा भगवान श्री गोपालकृष्णांचं दर्शन आपल्याला व्हावं याकरता 12 वर्ष द्वारकेत जाऊन उपासना करत होते. 12 वर्ष सगुण दर्शन पाहिजे, भगवंत सर्वच पाहिजे, सगुण दर्शन पाहिजे. रुक्मिणी देवी सगळे हे सांगली आहे काय आता येणार परत बोलवाय. आता वास्तविक तो दुसरं रूप घेऊ तुझा जो
आणि ज्या पायरीवरती गोदावरीच्या लाटा घडल्या त्याच्यावरती उभ्या कावड टाकली, कावड म्हणजे दोन अशा कळशा, त्याला हवा बांबू वाजला त्याला कावड म्हणायची पद्धत होती. आता पी एच डीला विषय ठेवावा लागेल कावड म्हणजे काय. आता हा विषय तुम्ही कित्या तिथे तपस्याने ते अंतस्कार केला अहो तो तुमचे ते नाव काय बोलत असं थोड्यासाठी विचारलं नाही. श्रीकृष्ण म्हणतात तुम्हीच पाहू ते आपण हट्टाने हट्टाने विचारला तो कोणतरी तुम्हीच पाहू बोला कोणा नाही सावंतवाडीचा कारभारी तुम्ही कोण भगवंतांनी याला उलटा केला तुम्हाला काय करायचं काही लोकांचं भगवत असत कधी म्हणणार नाही काय बसला भगवत नाही उठतो काय जेवण हो आमच्याकडे बोलवलो तुम्ही भगवंत हा नमुना दाखवला सगळे त्यांनी बनवले सगळे नमुने त्याचे तुम्हाला काय करायचं मला भगवान गोपाळ कृष्णांच सगळं दर्शन हवंय म्हणून मी तपश्चर्या केली आणि मला इथे येण्याचा दृष्टांत झालाय. भगवंतांच्या तुम्ही रुक्मिणी देवी भगवंताला सगळं माहितीच आहे पण रोज त्याचं व्हॉट्सअप पण आलेच राहील ब्राह्मणा परी येत कोणी असायची ना श्रीखंड्या ते कुणी नाही आहे विचार केला या समजा तर असेल नाही वाटत लवकर ना तीर्थ शेट्टी आपण जातो घराचं नाव घेऊन एस टी स्टँड वर तिथला इथं वळवायला आलेले जे लोक असतात तिथे काय करतो चार वर्ष तुमचं काम आम्ही करून देतो पण काम झालं तू भेटतो असं नाही देतो आपण. त्यांनी सांगितलं ठीक आहे श्रीखंडा नाही म्हणणं जमून आहे पण इथे कोणी एकदाच महाराज आहेत का आता श्रीखंड्या नाही हे करणं या प्रकारचं सिच्युएशन निर्माण केलं भगवंताच्या हातात आहे पण हा महाराज नाही त्यांनी सांगितलं एवढा नाच मारायचं प्रसिद्ध आहे त्यांना वाढायचं प्रसिद्ध आहे मला दाखवायला वेळ नाही पावले मला होते पंडित आलो मला पण निघून गेलं. आता त्याच्या त्या बोलण्याकडं त्याच्या त्या चालण्याकडं धावण्याकडं पाहिलं यानं याला कृष्णावतार पाहिलेला होता वाचलेला होता झालं त्यामुळे याचा काय नकळ स्वभाव आहे हे माहिती आहे. आणि याला असं वाटलं मी त्याच्या शोधात आलो तो हास्त नसेल आणि म्हणून आपण म्हण आहे मराठीमध्ये एखाद्याच्या मागे हात धुवून आता त्या कैशणामध्ये नाथांचं मोठे पण न बघवणारे काही संत नव्हते मीडियामध्ये नाथांचं मोठे पण आज सुद्धा तुम्ही पैठणकडे करतो तुम्हाला गाईड जो आहे ना तो नाथांचा वाडा नंतर दाखवतो. नाथांना त्यावेळेला ज्यांनी प्रसिद्ध केलं तो उत्सव होता उत्सव होता उदाळ कट्टा म्हणतात त्याला तो होता आम्ही दाखवला होतो इथे बसायचे ते काय अनुभव त्या लोकांनी पाहिलं विचारलं तरी गेलं नाथ महाराज तुझे वा चांगले विचारही आले नाथांच्या शांतीचा धर्मामध्ये चेक करणारे काही लोक होते यांनी त्याला धरला नाथांच्या वाड्याचा Thank you.
चुकणाऱ्या माणसाकडे भगवंत असे बारा वर्ष शिकायलाही राहतील. पण सगळं बरोबर असताना सुद्धा त्याला वाटतं माझं चुकलं तो संत, आणि सगळं चुकून सुद्धा आपलं बरोबर वाटतं ते आपण. भगवंताची कृपा झाली समजायचं असेल तर कबीर म्हणाले अगदी सोपं लक्षण, कृपा भैतम जामी येते जगदिके आपले लोक, आपले दोष आपल्याला दिसायला लागले की फक्त समजा आपल्या भगवंताची कृपा झाली. व्याकुळ का पाहिजे आणि आपण कुठे गेलोच नव्हतो, इथेच तर होतो असे गंधाचे हात श्रीखंडाच्या डोळ्याला डोळे नाही देत चरणाचा स्पर्श मोठ्या मोठ्या हजारो वर्ष तप करणाऱ्या योग्याला मिळत नाही. माझी पाय सुरू होता मदन महाराज धावले आणि मदन महाराजांनी भगवंताचे चरण घट्ट पकडले, भगवंताने जवळ घेतलं मदन महाराजांना. ते सांगितलं माझ्या मी छोटा मत करत पडून घेऊन मला आनंद नाही म्हणून मी सेवेला आलो. भगवंताचं वचन आहे कबीर सांगायचंय, जो मेरे नाम पर नाही उनके काम पर, जो मेरे नाम पर नाही उनके काम पर, जो अपने काम पर नाही मेरे नाम पर. आज वचन आठवली येते इतकं सोपं सांगू नका झालं काहीच नका करू. मला आनंद आहे राहिलो एवढा सुखी मी कधीही नव्हतो तेवढा तुमच्या सहवासात सुखी होतो. आता तुम्ही सहस्वरूपात येईल म्हणाल, लग्न करून देईन ही माझी अट, माझी ती सेवावरती राहून गेली. भगवान म्हणाले असलं काय सेवेच्या प्रकरणात अजून एक इच्छे नव्हतं. एक काम कर, दहाव्या स्कंधामध्ये रुक्मिणी स्वयंवराचा जो अध्याय येतो तो मराठीत कर आणि माझ्या चरणावर अर्पण कर, म्हणजे माझं लग्न केल्याचं तुला श्रेय आहे. आणि रुक्मिणी स्वयंवर नावाचा भाग मराठीत लिहिला उभीबद्ध, आजही लोकांची श्रद्धा आहे अनेकांची, ज्यांचं जमत नसेल त्यांनी रुक्मिणी स्वयंवर वाचावं, ज्या मुलींचं जमत नाही त्यांनी रुक्मिणी स्वयंवर वाचावं, म्हणजे नवराही चांगला मिळतो आणि जमपतीचा. अनेकांना ही उपासना दिली जाते दुधी ठाकूर म्हणजे रुक्मिणी स्वयंवर वाचायचा मिळतो असा नाथ महाराज विचार करा की आपल्या जनाबाई असतील, नामदेव महाराज असतील, नाथ असतील, संत सत्तू असेल, ती फक्त कीर्तन प्रवचनामध्ये डोळ्यातनं पाणी एवढ्या येण्यापूर्वीच वापरायची का? या आख्यानं हृदय स्थान स्थान द्यायचं. कुठल्या तरी अहंकारामध्ये मनुष्य आयुष्यभर वागत असतो तो अहंकार चित्तातून काढून टाकावा आणि या संतांमध्ये स्थान द्यावं. खरं सांगतो आपल्याला नाथ महाराज भगवंताला यावं लागेल की आपल्याला इथे तर जनाबाई येऊन राहिली, इथे तर नामदेव महाराज येऊन राहिले. आपल्या चित्तामध्ये जर ह्या संतांना काय विवाह दिला म्हणजे विचारत आपल्याला हे संत आणि संत जर आम्ही केलं तर सोपे हो कलिनाथाची कृपा झाल्याशिवाय राहील. लक्षात घ्या तो 10 रुपयाच्या मते मी आणि एखादे वस्त्र नागेशिकांनी प्रसन्न होणार नाही. तो फक्त धर्मकांडाचा मागे उपासनेचा मागे तो आवश्यक जरूर आहे पण त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो म्हणजे भाव. तो भाव जागा होण्याकरता ही आख्यानं अथर असतील ती बघत काय करायची असणार. वेळे होते समजत ही सगळी ग्रंथ सांगायला आणि ऐकायला. तुकाराम महाराज सातत्याने कीर्तन प्रवचनावर असतात का? पुढे उभा त्याचा धरावे परमार्थाच्या आणि प्रत्यक्षात असणाऱ्या संकल्पना यातला फरक जो आहे ना तो बंद कर आणि खऱ्या संकल्पना माझ्या सगळ्या संकल्पना स्वच्छ कर. माणसाचा जन्म ज्या कर्मा धारण केला गेला तो मला विवेक दे. आणि हेच नामदेव महाराज मनुष्य जन्माते करावे
Thank you.